औरंगाबाद मधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तरुणीचे अपहरण करून रिक्षा चालकाने छेडछाड केली। सुटकेसाठी तरुणीने रिक्षातून उडी मारली। अखेर रिक्षा चालक आरोपीच्या आता पोलिसांच्या ताब्यात आहे। आनंद पहुळकर असा रिक्षा चालकाचं नाव आहे। मौंढा नाका परिसरातून मुलीचं अपहरण केले। क्राइम ब्रांचने आता आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। 50 वर्षाचा आरोपी 8 तासात आता पोलिसांच्या ताब्यात आहे। औरंगाबाद मधील ही धक्कादायक घटना आहे। तरुणीचे अपहरण करून रिक्षा चालकाने छेडछाड केली। सुटकेसाठी तरुणीने रिक्षातून उडी मारली आहे। सकाळी 9 वाजेच्या सुमारास जो प्रकार घडला, एक तरुणीने चालत्या रिक्षामधून खाली उडी मारून असा तो प्रकार झाला होता। त्याच्यावरून जीएनसी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या घटनेमध्ये आरोपी असलेला रिक्षा चालक आनंद पहुळकर राहणार इंदिरानगर बाजीपुरा याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। औरंगाबाद मधील धक्कादायक प्रकार समोर येते। तरुणीचे अपहरण करून रिक्षा चालकाने छेडछाड केली। सुटकेसाठी तरुणीने रिक्षातून उडी मारली। आपण हे दृश्य पाहतोय। चालत्या रिक्षातून या तरुणीने आपल्या बचावासाठी रिक्षातून उडी मारली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अशोक कारके आपल्यासोबत जोडलेले आहेत। अशोक, काय अधिक माहिती द्याल? नक्कीच, अतिशय ही धक्कादायक घटना आहे। खरं तर सकाळी 9 वाजता एक तरुणी जी आहे ते आनंद पोहकर यांच्या रिक्षामध्ये बसली होती आणि ती या रिक्षातून प्रवास करत असताना त्या तरुणीने या रिक्षा चालकाला थांबवण्यास सांगितलं, मात्र या रिक्षा चालकाने रिक्षा थांबवलं नाही। त्यामुळे ही तरुणी भांबवून गेली आणि तिला असं कुठेतरी मनात भीती वाटली की हा माझ्यासोबत काहीतरी गैरप्रकार घडतोय। त्यामुळे या तरुणीने चालत्या रिक्षातून रस्त्यावरून उडी मारली। खरं तर रस्त्यावरून उडी मारताना पाठेमुळे एखादी येणारी गाडी तिला टक्कर होऊ शकते किंवा मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो। मात्र या तरुणीने ज्या पद्धतीने स्वतःचा बचाव केला तो अतिशय अभिनंदनीय आहे असं म्हणता येईल। आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये जीएनसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि जीएनसी पोलिसांनी फक्त 8 तासामध्ये ह्या घडलेल्या प्रकाराचा जो आरोपी आहे आनंद पोळकर याला अटक केली। या दोन्ही महत्वाच्या घटना आहेत। एकतर काही तासामध्ये जर अशा घटना जर उघडकीस आल्या तर नक्कीच पोलिसांचं मनोबल वाढते, त्याचबरोबर नागरिकांचा विश्वास देखील पोलिसांवर यामुळे निर्माण होणार आहे। आपण हे दृश्य पाहिले अशोक, आपण हे पाहतोय की सुटकेसाठी या तरुणीने चालत्या रिक्षामधून उडी मारलेली आहे। या तरुणीला काही दुखापत झाली का? नक्कीच, या तरुणीने आपलं स्वतःची सुटका व्हावी किंवा आपल्यासोबत कुठलाही गैरप्रकार घडू नये यामुळे आत्मनिर्भर होऊन असं म्हणता येईल की त्यांनी स्वतःचा बचाव केलेला आहे। ज्यावेळेस या तरुणीने रिक्षातून उडी मारली त्यावेळेस या तरुणीच्या डोक्याला थोडं लागलं होतं, तिला दुखापत जे ती झालेली आहे, मात्र सध्या तिची प्रकृती कसलीही चिंताजनक नाही, व्यवस्थित आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो व्यक्ती आहे आनंद पोळकर हा 50 ते 55 वर्षाचा व्यक्ती आहे, एक रिक्षा चालक आहे आणि अशा पद्धतीने जर रिक्षा चालक किंवा या वयाचे लोक जर या थराला जात असतील तर खरंच लोकांची मानसिकता कुठल्या स्तराला जाते, लोक काय विचार करतात हे आपला याचा देखील विचार करावा लागेल। खरं की लोकांची मानसिकता खऱ्या अर्थाने ह्या सर्व घटनेला कारणीभूत आहे। मात्र त्याने अपहरण का केलं, कसाठी हा प्रयत्न करत होता हे अद्याप स्पष्ट झालं नाही किंवा पोलिसांकडनं देखील त्याला अटक केल्यानंतर ही भूमिका समोर आलेली नाही की त्यांनी अटक करण्याचा प्रयत्न का केला होता, त्याला कोणी सुपारी दिली होती का, ह्याच्या मनामध्ये या तरुणीबद्दल काही द्वेष होता, काही राग होता, हे कुठलाही प्रकार काय घडला हे आणखी समोर आले। धन्यवाद अशोक तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। औरंगाबाद मधील हा धक्कादायक प्रकार आहे। तरुणीचे अपहरण करून रिक्षा चालकाने छेडछाड केली। सुटकेसाठी तरुणीने रिक्षातून उडी मारली। अखेर रिक्षा चालकाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आनंद पहुळकर असं रिक्षा चालकाचं नाव आहे।